हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी हरिसिंह घाडगे, मावशी उपासना केंद्र पाटण। बापूंच्याकडून आल्यापासून भरपूर अनुभव आले, वाटायला लागलं की हा बाप आहे आपला, बाप आपल्यासाठी सदैव पाठीशी आहे। माझे वडील वाढले 2008 मध्ये, वडील वाढल्यानंतर सद्गुरु कृपेनं माझ्या डोक्यावर हात ठेवला। असंच दिवस निघत निघत गेले, चांगले दिवस वाईट दिवस सगळं काय व्यवस्थित व्हायला लागलं बापूंच्याकडून यायला लागल्यानंतर। 2013 मध्ये मी बापूंच्याकडे आलो होतो, सहज असंच बापूंच्याकडे आलो होतो। आई मी मोठा कार्यक्रम होता बापूंचा आणि वृद्ध पौर्णिमेचा, तर अर्धा बापूंच्याकडे यायचं म्हटलं की मी खुश झालो की केंद्राची गाडी निघाल्या, बापूंच्याकडे जायचं मला बरं वाटलं। मी म्हटलं चला आता बापूंच्याकडे जायचं, मला जरा सर्दी ताप जरा कणकणी वाटत होतं। मी म्हटलं असू दे बापूंच्याकडे जायचं, बिनधास बापू आहे तर बघील काय करायचं ते, लगेच लय टेन्शन घ्यायचं नाही। म्हटलं चला जाऊया, केंद्राची गाडीतनं आलो मी, आई, माझा छोटा मुलगा, मुलगा लहान होता। बापूंच्याकडे आलो, दर्शन झालं, जुईनगरला गेलो, तिथे एक बापूंचं छोटंसं हनुमान चालीसचं पुस्तक, माझा मुलगानं हट्ट केला की बाप्पा हे पुस्तक घेऊया। मी म्हटलं बाळा भरपूर आपले हनुमान चालीस पुस्तक आपल्याक आहेत आणि हनुमान चालीस पुस्तकांनी कशाला, नाही म्हटलं पप्पा हे पुस्तक घ्यायचंच, पोरगा लहान होता का ऐकतच झाला, रडायला लागला। म्हणून मी ते हनुमान चालीसचं छोटंसं पुस्तक खिशात घेतलं आणि तिथून आलो बांद्र्याला आलो, गुरुक्षेत्राला। बापूंचं दर्शन झालं, मस्तपैकी वाटलं, बापूने हात केला होता वरनं, दर्शन झालं, गावाला गेलो। गावाला गेल्यानंतर मला जरा कणकणी वाटायला लागली, जरासं जरा अशक्तपणा वाटायला लागला। मी डॉक्टरांच्याकडे गेलो, चुलत भाऊ डॉक्टर आहे, त्याला गेलो, त्याला म्हटलं बापू, म्हटलं त्याला मी पण बापू म्हणतो, बापू म्हटलं मला जरा कणकणी वाटत्या, तो म्हटला जरा रक्त चेक करून बघूया काय प्रॉब्लेम आहे, रक्त चेक केल्याशिवाय काय कळणार नाही काय नेमका प्रॉब्लेम आहे। मी आपलं नेहमीप्रमाणे आपलं गेलो, त्यांनी रक्त चेक करायला चिठ्ठी दिली, मी चिठ्ठी घेऊन गेलो, चिठ्ठी ते नर्सने माझ्याकडून रक्त काढून घेतले, ते मला म्हणते की अर्ध्या तासानंतर तुमचा रिपोर्ट येईल। मी म्हटलं ठीक आहे चालतं आहे, म्हणून मी बाहेर काउंटरला बसलो होतो। सहज माझ्या क्षेत्र हात वर वरच्या क्षेत्र हात गेला तर माझ्या मुलानं जो हट्ट केला होता हनुमान चालीसच्या पुस्तकेचा, तर ते हनुमान चालीसचं पुस्तक माझ्या नेमकंच वरच्या क्षेत्रात होतं। तर मी पुस्तक घेतलं आणि 3 वेळा हनुमान चालीसा बापूंनी माझ्याकडून वाचून घेतली। मोठं संकट होतं ते मला काही माहीतच नव्हतं, ते मला माहीतच नाही की माझ्यावर मोठं पुढं संकट येणार, ते फक्त संकट बापूंना माहीत होतं की काय तुझ्यावर संकट येणार आहे ते। बापूंनी माझ्याकडून 3 वेळा हनुमान चालीसा म्हणून पठण करून घेतलं, झालं रिपोर्ट आला अर्ध्या तासात, रिपोर्ट घेतला, मी परत डॉक्टरांच्याकडे गेलो, डॉक्टर म्हटले ते टॉयपर आहे, थोड्या प्रमाणात आहे, क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे म्हटलं चालते काय प्रॉब्लेम नाही। तर ते मला म्हणते की सकाळी एक इंजेक्शन देऊ आणि संध्याकाळी इंजेक्शन देऊ, त्यांनी सुई लावली, सकाळी 10 वाजता एक सुईमध्ये इंजेक्शन सोडलं, ठीक आहे बरं वाटलं मला। संध्याकाळी 6 वाजता एक इंजेक्शन द्यायचं प्लॅनिंग झालं, मी झोपलो, डॉक्टरने त्याच सुई ज्याला हाताला सुई लावले त्यालाच इंजेक्शन दिलं, सुई लावली, सलाईन लावलं आणि डॉक्टर निघून गेले। डॉक्टर निघून गेले 5 ते 10 मिनिटात माझ्या पायाच्या नाकापासून ते मेंदवापर्यंत पूर्णपणे रक्तातमध्ये रक्त चावायला लागलं। रक्त चावायला लागलं, मला काही समजणच काय नेमकं झालंय, मी पूर्णपणे हादरून गेलो। तिथे एक कंपाऊंडर होता, त्या कंपाऊंडरनं पळत जाऊन त्या डॉक्टरनं, आमच्या चुलत भाऊ डॉक्टर, त्यांना बोलून आणलं, त्यांना सांगितलं की तुमच्या भावाला काहीतरी झालंय। डॉक्टर ज्यावेळेला माझ्याजवळ आलं, त्या डॉक्टरला समजलंच नाही की ह्याला काय करायचं, डॉक्टरची पाक एकदम, डॉक्टर पण घामेघूम झाला की काय करायचं अशा कंडिशनमध्ये। कारण कराडला जर न्यायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास कराडला जायचं म्हटलं तर, जवळ ICU ची सोयच नाही कुठं, आता ह्याला काय करायचं हा मोठा प्रश्नचिन्ह डॉक्टरांच्या पुढं पराभा पडला। माझा तर पूर्ण आवाज बंद झाला होता, रक्त पाक गुटून गेलं होतं, रक्त पाक चावून चावून माझं पाक सुसायच बंद झालं होतं, हुंदकया लागलं मला की माझा श्वास आता पूर्णपणे गेला असं मला वाटलं, मला काही समजणं झालं। मी परत नंतर मला डॉक्टरने खांद्यावर टाकलं आणि जवळचे एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरने सांगितलं की माझ्या भावाला असं झाले त्या डॉक्टरांना, आणि डॉक्टरांच्या ते डॉक्टर म्हटले की नेमकंच त्या डॉक्टर त्या दिवशी हजर होत्यात, कधी हजर नसत्यात त्याच दिवशी नेमकं हजर होत्यात। ते डॉक्टर असे जवळ असे काउंटर खाली आले होते, ते खाट वगैरे घेऊन खालीच उभं होते त्या गेटवर, त्यांच्या गळ्यात असं ते डॉक्टरांचे तपासते ते होते, त्यांना पाहून मला बापू आठवलेत, मला असं वाटलं की बापूच आहे तिथं। त्यांनी मला लगेच लगेच ICU मध्ये नेऊन टाकलं, ICU मध्ये नेऊन टाकलं की लगेच माझ्या छातीला वगैरे असं सगळं लावलं, काय 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 मेडिसिन वेळ चालवलं की इंजेक्शनचे ज्या हाताला पहिली सुई लावली होती त्याच हाताला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली। मला पूर्णपणे मी शांत झालो, मला सुसायचं बंद झालं। त्या डॉक्टरांची आणि माझ्या भावाची चर्चा चालू झाली, हळूहळू मला सुचत होतं, जरा थोडं जरा कळत होतं काहीतरी हे बोलतात, तर आमच्या भावाला ते डॉक्टर म्हणायला लागले, म्हणत होतं की ह्याला कराडला न्यायचं म्हणलं तर जमणार नाही, तर आमच्या भाऊ म्हटला की काय करायचं ते इथंच करा, बाहेर का कारण कारण नका। तर डॉक्टर म्हणते की शेवटचा चान्स घेऊया ह्याच्यावरती। मी जरा थोडं थोडं जरा जरासं पाहिजे मला जरा समजत होतं, नाही म्हणते तर घेऊच, माझा मी हुंदक देत होतो, मला शेवटची स्टेप होती माझी पूर्णपणे, मी आता मला वाटलं मी संपलो, आता मला काय कळच, मी संपल्यात जमा होतो। हळूहळू डॉक्टरांची माझं शरीर साथ देऊ लागलं, हळूहळू मी त्या डॉक्टरांनी जेवढी मेडिसिन दिली तेवढं तेवढं हळूहळू माझ्या शरीराला साथ झाली बापू कृपेने, मी शुद्धी आलो। शुद्धी आल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर डॉक्टर म्हणले फट्ट्या वाचलाच, कुठल्या देवाची कृपा होती काय माहिती नाही।
त्यानंतर परत डॉक्टरांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी राऊंडला डॉक्टर आले, मला म्हणले कुठनं काय नेमकं तू केलं होतंस, काय म्हणले तुझ्या का रात्री वाचलास, तुला कराडला न्यायचं म्हटलं तर तुला जमलंच नसतं, अवघ्या 3 ते 4 मिनिटाचा तुझा श्वास राहिला होता. जर मला जर तिथं काय झालं असतं ते सद्गुरू कृपेने बापूंना माहिती होतं, बापूनं त्यामुळे बापूने माझ्याकडून हनुमान चालीसा पठण करून घेतलं. जे काय जे संकट होते ते आपल्या सद्गुरूला आपल्या बापाला माहिती होतं. जर मला जर काय झालं असतं तर माझं वडील वारले होते, माझं छोटंसं कुटुंब होतं, माझा मुलगा होता लहान 7-8 वर्षाचा, पण माझ्या बापाला माझ्या सद्गुरूला माझ्या कुटुंबाची काळजी होती म्हणून बापूंनी एवढं मोठं कुटुंब माझ्या कुटुंब सगळे व्यवस्थित करून दिलं आणि मी बरा झालो. नंतर मला मी मला कळलं की मला कुणी वाचवलं. मी ज्यावेळेला बापूने मला मी गुरुक्षेत्राला आलो होतो ज्यावेळेला वरनं हात केला होता तोच हात माझ्या डोक्यावरती राहिला आणि हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान.